भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता पसरली असून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं या रुग्णालयात भंडाऱ्यासह गोंदिया आणि मध्य प्रदेश येथील रुग्ण देखील उपचारासाठी येत असतात मात्र दररोज हजारोंच्या संख्येने वर्दळ असलेल्या रुग्णालयातच जिकडे तिकडे घाणीचं साम्राज्य पसरलं असून रुग्णासह नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात असल्याचं दिसून येतंय तरीही आरोग्य प्रशासन याकडं का दुर्लक्ष करतंय असा गंभीर सवाल उपस्थित होतोय आपल्याला माहित आहे महात्मा गांधीपासून आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियान देशामध्ये राबवतात करोडो अर्बो रुपये त्याच्यावरती खर्चही होतात आपल्या होता। देशाचे प्रधानमंत्री असतील या राज्याचे मुख्यमंत्री असतील परंतु भंडाऱ्याच्या शा सामान्य रुग्णालयाची जर अवस्था पाहिला आजही तुम्ही वार्ड नंबर नऊमध्ये जर बघितलं तर तिथं आजही दुर्गंधी येते पूर्ण दवाखान्याचा परिसर जर बघितलं सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये जी काही घ घास कटिंग वगैरे असेल ते सर्व केले जाते ज्याला आपण गवत कापणं म्हणतो परंतु या भंडाऱ्यामध्ये वार्डाच्या मागे असेल बिल्डिंगच्या परिसरात असेल जिकडे तिकडे घाणच घाणं आहे तुम्ही वार्डात जर गेले तर खर्रे खाऊन थुकलेले लोक असतील किंवा त्या दवाखान्याच्या चुकीच्या नियोजनामुळे तिथं इतकं दुर्गंधीने इतकं घाण आहे की रुग्ण इथं बरा व्हाला व्हायला येण्यापेक्षा रुग्णाचे नातेवाईक इथून बिमार पडून जाण्याची वेळ या ठिकाणी सामान्य रुग्णालयावर आलेली आहे